ऑडिशन म्हणजे काय किंवा ऑडिशन कशासाठी घेतली जाते की ऑडिशनची प्रोसेस काय असते मी संकेतोग, फाउंडर डिरेक्टर वेद ऍक्टिंग अकॅडमी आणि आज आपण बोलणार आहोत ऑडिशन बद्दल हाय मी संकेतोक मी गेली अठरा वर्ष हो। ॲज अ प्रोफेशनल ॲक्टिंग ट्रेनर म्हणून काम करतो माझे अनेक स्टुडंट्स हे कमर्शियल ॲडमधून फिल्म्समधनं सिरियलमधनं नाटकांमधनं उत्तमरित्या काम करतात आणि त्यांचं नाणं खणखणीत वाजवतात तुमच्या मनामध्ये प्रश्न मना असेल की या सगळ्यांना कमर्शियल व्यासपीठ कसं मिळालं त्याचं सिलेक्शन ज्याला आपण ऑडिशन असं म्हणतो हे त्यांनी कसं क्रॅक केलं अर्थात हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात याच प्रश्नांना उत्तर देण्यासाठी ऑडिशन तर ऑडिशन म्हणजे एक निवड प्रक्रिया एक सिलेक्शन सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुमच्यापैकी अनेक जणांनी अनेक ठिकाणी इंटरव्ह्यूज दिलेले असतील तर ते इंटरव्ह्यू सुद्धा एक प्रकारची ऑडिशनच असते आता सिरियल असेल नाटक असेल किंवा फिल्म असेल कुठल्याही माध्यमामध्ये जेव्हा ऑडिशन घेतली जाते तेव्हा नक्की ते लोक काय करतात तर ते लोक निवड करतात एखाद्या कॅरेक्टरसाठी योग्य व्यक्तीची आता फॉर एक्झाम्पल एखादं कॅरेक्टर आहे ज्या ऐतिहासिक सिरियल्स असता असतील किंवा ऐतिहासिक मालिका असतात फिल्म असतात तर त्यांच्यामध्ये जी कॅरेक्टर असतात त्या कॅरेक्टरचं स्केच बनवलं जातं बरेचदा आणि त्या स्केचप्रमाणे तशाच पद्धतीचं कॅरेक्टर हे शोधलं जातं ऑडिशनमध्ये सो ऑडिशन म्हणजे निवड प्रक्रिया ज्याच्यामध्ये त्या स्क्रिप्टमध्ये असलेलं पात्र करण्यासाठी एक योग्य व्यक्ती किंवा योग्य अभिनेत्याची निवड केली जाते तो अभिनेता ते पात्र व्यवस्थितपणे स्क्रीनवरती दाखवू शकेल ऑडिशनच्या प्रोसेसमध्ये आता आमच्याकडे जेव्हा एखाद्या सिरियलची फिल्मची किंवा ॲडची आमच्याकडे जेव्हा ऑडिशन येते तेव्हा आमच्याकडे पहिले कास्टिंग डिरेक्टरचा किंवा डिरेक्टरचा किंवा चॅनलकडनं आमच्याकडे कॉल येतो की अशा अशा पर्टिक्युलर एज ग्रुपमधल्या मुलं किंवा मुली किंवा लहान मुलं किंवा लहान मुली किंवा तो एज ग्रुप आहे त्यातले ॲक्टर्स आम्हाला हवेत तो मेसेज आम्हाला आल्यानंतर आम्ही तो मेसेज कन्स्ट्रक्ट करून आमच्या स्टुडंट्सना फॉरवर्ड करतो ते स्टुडंट्स आम्हाला त्यांचे एक किंवा दोन फोटोज पाठवतात आम्ही ते फोटो पुढे चॅनलकडे फॉरवर्ड करतो चॅनलचा एखादा माणूस तुमचे फोटो पाठवल्यानंतर ते फोटो त्याला आवडतात ते शॉर्टलिस्ट होतात आणि तो तुम्हाला कॉलबॅक करतो कोणीही असिस्टंट डिरेक्टर असेल कास्टिंग डिरेक्टर असेल किंवा चॅनलकडनं कोणी असेल आणि ते तुम्हाला सांगतात की तुम्ही आता ही पर्टिक्युलर ऑडिशन आहे ती ऑडिशन आम्हाला करून पाठवा आता ही ऑडिशन जी आहे ती ऑडिशन तुम्हाला पाठवल्यानंतर ती ऑडिशन तुम्ही घरामध्ये मोबाईलवर तुम्ही नक्की शूट करता किंवा वॉटेवर मोबाईल कॅमेरा जे काही तुमच्याकडे असेल आणि ती ऑडिशन तुम्ही पाठवता आता ही ऑडिशन कशा पद्धतीने शूट करायची याचा एक व्हिडिओ आपण केलेला आहे तुम्ही तो नक्की बघा सो त्या टेक्निकल गोष्टींची खबरदारी तुम्ही नक्की घ्याल आता ही ऑडिशन पाठवल्यानंतर त्यांना अशा अनेक जणांच्या ऑडिशन एखा एखाद्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी त्यांच्याकडे येतात आता या ऑडिशन आल्यानंतर या सगळ्या ऑडिशन डिरेक्टर किंवा कास्टिंग टीम किंवा जे डिपार्टमेंट आहे ते सगळेजण या ऑडिशन्स बघतात आणि या ऑडिशन पाहिल्यानंतर त्यातल्या जवळ जाणाऱ्या काही ऑडिशन्स या शॉर्टलिस्ट केल्या जातात आपण असं समजूयात की पन्नास ऑडिशन आल्या त्या पन्नास ऑडिशन्समधनं पाच ऑडिशन या शॉर्टलिस्ट केल्या आता ह्या पाच ऑडिशन ज्या आहेत ह्या पाच जणांना कास्टिंग डिरेक्टर किंवा कास्टिंग टीम आहे त्यांच्याकडनं परत कॉल केला जातो की तुमची ऑडिशन शॉर्टलिस्ट केली आहे सो आता तुम्हाला चॅनलला किंवा जिथे ऑफिस आहे त्यांचं चॅनल असेल किंवा फिल्म असेल जे प्रोडक्शनचं ऑफिस आहे तिथे तुम्हाला यावं लागेल आणि तिथे तुम्हाला येऊन पुन्हा एकदा ऑडिशन द्यावी लागेल आता हा त्यांचा कॉल आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक्झॅक्टली ते जे कॅरेक्टर आहे त्याचे डिटेल्स तुम्ही आणखीन कदाचित समोरच्या व्यक्तीला विचारू शकता की ते कॅरेक्टर काय आहे जेणेकरून मी ऑडिशनला येताना तशा पद्धतीचा माझा कॉस्च्युम करून येईन जेणेकरून तुमचे ऑडिशनमध्ये सिलेक्ट होण्याचे चान्सेस हे आणखी वाढू शकतील त्याही पुढे जाऊन तुम्ही जर त्या व्यक्तीला जर विचारलं की एक्झॅक्टली मला आणखीन कॅरेक्टरचे डिटेल्स कळू शकतील का जेणेकरून तुम्ही ॲज अ ऍक्टर त्या कॅरेक्टरचा अभ्यास करूनच तिकडे जाऊ शकाल जेणेकरून तुम्हाला ते कॅरेक्टर ऑडिशन दिल्यानंतर तुम्हाला आणखी मदत मिळेल आता ही पाच जणं त्या ऑफिसला प्रोडक्शनच्या ऑफिसला जातात त्या प्रोडक्शनच्या ऑफिसला त्यांची ऑडिशन होते कदाचित त्या पाच जणांमधन तीन जण सिलेक्ट होत असतील आता ह्या तीन जणांबरोबर नंतर लुक टेस्ट केली जाते आता एक्झॅक्टली लुक टेस्ट हा काय प्रकार आहे तर लुक टेस्ट म्हणजे ज्या कॅरेक्टर साठी तुमची ऑडिशन आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या पोलिस इन्स्पेक्टर आहे एक कॅरेक्टर आहे आणि एक ॲडव्होकेट आहे ही दोन कॅरेक्टर आहेत याच्यासाठी ऑडिशन आहे तर त्या पोलिस इन्स्पेक्टरचा कॉस्च्युम तुम्हाला तिथे दिला जातो तुमचा त्या पद्धतीने मेकअप केला जातो तुम्हाला त्या पद्धतीने स्क्रिप्ट दिली जाते आणि मग कॅमेऱ्यासमोर ॲज इफ तुम्ही सिरियलमधला किंवा फिल्ममधला किंवा ॲडमधला एखादा शॉट शूट करताय या पद्धतीने तुम्हाला समोर उभं केलं जातं आणि तुमची ऑडिशन घेतली जाते जेणेकरून त्यांना हे लक्षात येतं की ही व्यक्ती आपण जो रोल आपल्याला शूट करायचा आहे त्या रोलसाठी परफेक्ट आहे की नाही जास्त करून लुक टेस्ट या मायथो सिरियल्स असतील किंवा ज्या पौराणिक किंवा ओव्हरऑल ज्या ऐतिहासिक सिरियल्स आपण म्हणूयात याच्यासाठी तर लुक टेस्ट ही खूप गरजेची असते कारण तो कॅरेक्टर कॉस्च्युम केल्यानंतर किंवा दाढी मिशा असतील किंवा तो गेटअप असेल जो ऐतिहासिक काळामध्ये होता हे सगळे गेटअप केल्यावर ते कॅरेक्टर कसं दिसतंय हे त्याच्यावरनं जास्त चांगल्या पद्धतीने कळतं आणि मित्रांनो ही लुक टेस्ट किंवा ही ऑडिशन ही ॲक्टर कितीही मोठा असेल तरी सुद्धा त्या ॲक्टरला द्यावीच लागते याचं कारण त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरमध्ये त्याच्या कॉस्च्युममध्ये त्याच्या लुकमध्ये हा ॲक्टर कसा दिसतो हे समोरच्यांना बघायचं असतं आणि एकदा काही टेस्ट तुम्ही पास केलीत त्या की त्याच्यानंतरची बोलणी अर्थात तुमच्याबरोबर डिरेक्टर किंवा चॅनल किंवा बाकीचे लोक असतात ते करतात कारण या लुक नंतर तुमचं शूटिंग सुरू होतं याच्या पुढच्या ज्या फॉर्मल प्रोसेस असतात त्या अर्थात प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या असतात पण ही साधारणपणे एका ऑडिशनची प्रोसेस असते तर मित्रांनो हा व्हिडिओ प्रपंच करण्यामागचा उद्देश एकच होता की तुम्हाला या इन्फॉर्मेशनचा किंवा या व्हिडिओचा किंवा यातून मी देत असलेल्या माहितीचा उपयोग व्हावा अर्थात तुम्हाला तो उपयोग होतोय की नाही झालाय की नाही किंवा तुम्हाला जर आणखीन काही प्रश्न असतील या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा तुमचे जे काही प्रश्न असतील ज्याची उत्तर तुम्हाला मिळत नाही आहेत आणि त्याबद्दल मी तुम्हाला बोलायला हवं आहे तर नक्की तुम्ही ते प्रश्न विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये आम्ही त्याच्यावरसुद्धा एक व्हिडिओ करायचा नक्की प्रयत्न करू तोपर्यंत थँक्यू सो मच आणि मेहनत घ्या आणि काम करत राहा